नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत आहे. ज्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण जॉब संबंधी डिस्कस करतो, मग तो प्रायव्हेट कंपनीचा असो किंवा गव्हर्नमेंट कंपनीचा. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये नवे वर्ष नवीन संधी. तर या व्हिडिओमध्ये आपण एका प्रायव्हेट फर्ममधील जॉब पाहणार आहोत. तर चला पाहूयात. तर मित्रांनो, जॉब वेकन्सीज आहेत विप्रो या कंपनीमध्ये. आणि डेझिग्नेशन म्हणजेच पोस्ट आहे प्रोजेक्ट इंजिनियर. ठीक आहे, म्हणजे हा जॉब स्पेसिफिकली इंजिनियर लोकांसाठी आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. त्यामध्ये एज्युकेशन दिलं आहे. ठीक आहे, तर एज्युकेशनमध्ये पाहायला गेलो तर 10th स्टँडर्ड 60% ऑर अबोव, 12th स्टँडर्ड 60% ऑर अबोव, ग्रॅज्युएशनमध्ये 65% किंवा त्याच्यावर. त्याचप्रमाणे CGPA जी दिलेली असेल ते सुद्धा इक्विव्हॅलंट 65% असले पाहिजेत. म्हणजेच एकंदर ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला 65% किंवा त्याच्यावर असले तर चालतील. आणि 10वी 12वीमध्ये सुद्धा 60% म्हणजे फर्स्ट क्लास आपल्याला हवा आहे. तर नॉर्मली पाहायला गेलं तर 60% आपल्याला असतातच. एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आहे. त्याचप्रमाणे आता पुढचं क्वालिफिकेशन पाहायला गेलो तर BE BTech 5 इयर इंटिग्रेटेड MTech. ही ज्या लोकांनी हे कोर्सेस केले असतील किंवा ज्यांनी BE BTech 5 इयर इंटिग्रेटेड MTech हे सगळं केलं असेल, ती लोक या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या ब्रांच यामध्ये अप्लाय करू शकतात, तर कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सर्किटल इंजिनियर. ठीक आहे, तर ह्या 3 स्ट्रीममधले विद्यार्थी या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे, तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कसे असणार आहे बघा. यामध्ये एकूण 128 मिनिटांची टेस्ट होणार आहे आपली. त्यामध्ये पहिले ॲप्टिट्यूड टेस्ट असेल. त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये लॉजिकल ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी आणि इंग्लिश ॲबिलिटी आपली चेक केली जाईल. आणि त्यासाठी वेळ दिला जाणार आहे 48 मिनिटं. ठीक आहे मित्रांनो, क्वेश्चन्स किती असतील यासंबंधी काही त्यांनी डिस्कस केलं नाही आहे, पण त्यांनी फक्त सांगितलं की 48 मिनिटाची टेस्ट असतील. मग त्यामध्ये अराउंड क्वेश्चनसुद्धा असू शकतात. जेवढी मिनटं दिलेत तेवढे सुद्धा क्वेश्चन्स असू शकतात. त्यानंतर रिटर्न कम्युनिकेशन असेल आपला. त्यामध्ये एसे रायटिंग दिली आहे. रिटर्न कम्युनिकेशन टेस्टमध्ये एसे रायटिंग असेल, तिलासुद्धा 20 मिनटं दिलेली आहेत. आणि त्यानंतर शेवटची टेस्ट असणार आहे ऑनलाईन प्रोग्रामिंग. म्हणजे आपल्याला माहिती आहेत की ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत या लोकांनी दिल्या आहेत की जावा, C, C++ आणि पायथन. या 4 पैकी कुठलीही लँग्वेज विद्यार्थी वापरू शकतो प्रोग्राम लिहिण्यासाठी. तर 2 प्रोग्राम दिले आहेत, त्या प्रोग्रामची आपल्याला कोडिंग करायची आहे 60 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर कॅन्डिडेट कॅन चूज एनी वन ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर कोडिंग टेस्ट. म्हणजे येथे 4 प्रोग्रामिंग लँग्वेज दिल्या आहेत, जावा, C++, सी व पायथन. या 4 प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून आपल्याला कोडिंग करायची आहे 2 कोडवर, म्हणजे 2 प्रोग्रामिंग कोडवर. तर ही अशी 128 मिनिटांची असेसमेंट टेस्ट असणार आहे आपली. ठीक आहे, जी 3 सेक्शनमध्ये डिवाइड आहे. आता पुढे पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही की इयर ऑफ पासिंग, म्हणजे 2021चे विद्यार्थी जे पासआउट होतील 2021ला तेच या एक्झामसाठी एलिजिबल असणार आहे किंवा ते या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. अदर क्रायटेरिया पाहायला गेलं तर मॅक्झिमम 3 इयर्स एज्युकेशन गॅप इफ एनी इज अलाउड बिटवीन 10th स्टँडर्ड अँड ग्रॅज्युएशन. म्हणजे 10वी आणि ग्रॅज्युएशन यांच्यामधील 3 वर्षाचा गॅप या लोकांनी अलाउड केला आहे. त्याचप्रमाणे फुल टाईम डिग्री हवी आपली. त्याचप्रमाणे नो पार्ट टाईम ऑर करस्पॉन्डन्स ऑर डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन, म्हणजे हे इथे चालणार नाही. त्याचप्रमाणे जे आपले बॅकलॉग्स असतात म्हणजे स्केटी म्हणा, ते आपल्याला क्लिअर झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट येथे पाहणं आहे की जर तुम्ही मागच्या 6 महिन्यात विप्रोच्या कुठल्या रिक्रुटमेंटमध्ये अप्लाय केलं असेल तर तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, तर अशी त्यांची एक बेसिक रिक्वायरमेंट आहेत. बाकी अदर क्रायटेरिया तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, तर अशी आहे विप्रोची रिक्रुटमेंट यावर्षीची. आणि स्पेसिफिकली इंजिनियर्ससाठी आहे, कम्प्युटर सायन्स, IT आणि सर्किट इंजिनियर यांच्यासाठी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जर लाईक केलं तर मला एक मोटिवेशन दिल्यासारखं होईल. आणि या व्हिडिओ संबंधीची डिटेल्स म्हणजेच जी लिंक आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकता, ती मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की तुम्ही येथे अप्लाय करा. ठीक आहे, तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.